नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण सफरचंदाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एक सफरचंद घेतलेलं आहे, 10-12 काजू, 10-12 बदाम आणि मनुके घेतलेले, त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, बारीक केले तरी चालतात। 3 चमचे साखर घेतलेली आहे, तुमच्या गोडीप्रमाणे घ्या। थोडंसं मी केसर घेतलेलं आहे आणि जायफळ वेलची पूड घेतलेली आहे 1/2 चमचा। ह्याच्यामध्ये 1/2 लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। 1/2 लिटर दूध बघा, मी एवढं आठवून आणलेलं आहे। साई बघा किती जाडी अशी आलेली आहे। तर आपण काय करूया, पहिलं सफरचंद खिसून घेऊया। एक सफरचंद घेतलेला आहे, 1/2 लिटर दुधासाठी एक सफरचंद पाहिजे, 1 लिटरसाठी 2 लागतात। ह्याचे पहिले आपण साल काढून घेऊया आणि खिसून घ्यायचं आहे। साल बघा मी सगळी काढून घेतलेली आहे, तर आपण ह्याला खिसणीनं खिसून घेऊया। तर खिसणीला बघा हे मोठं पण आहे आणि छोटं पण आहे, तर मी छोट्या ह्यानं खिसणार आहे। सफरचंद बघा मी खिसून घेतलेलं आहे असं। दूध बघा आपलं चांगलं उकळ आहे आणि आटलेलं पण भरपूर आहे। साळी बघा एकदम जाड आलेली आहे चांगली। तर त्याच्यामध्ये ना आपण हे बदाम काजू जे कापून घेतले होते ते टाकून घेऊया आणि वेलची पूड टाकून घेऊया। आणि हे म्हशीचं दूध आहे, मी भरपूर प्रमाणात हे आटवून घेतलेलं आहे, पण हलवत राहायचं, खाली लागलं नाही पाहिजे। बघा घट्ट कसं झालेलं आहे। आता हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवते, पॅन गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये ही सफरचंद जे आपण कापून घेतलं होतं ना, खिसून घेतलं होतं बघा असं, जास्त वेळ खिसून ठेवायचं नाही, करायच्या टायमालाच खिसायचं। आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनटं झालेत बघा, हे मी परतून घेतलेलं आहे, कारण त्याला आपल्या सफरचंद जे आपण खिसून घेतलेलं आहे ना, त्याला पाणी चांगलं सुटतं। तर ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया, गोडीप्रमाणे टाका। मी 1/2 लिटरला 3 चमचे टाकलेले, त्याच्यापेक्षा कमी जरी गोड पाहिजे असलं तर टाकलं तरी चालते। आता हे चांगलं परतून घेऊया। साखर बघा आपण जी टाकली होती ना, ती विरघळलेली आहे, थोडंसं आपण जरा आटून देऊया, थोडं घट्ट झालं पाहिजे, मग खायला बघा इतकी छान अशी खीर लागते। जर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि प्लीज शेअर भी करत जा। आता हे थोडंसं आपण आटवून घेऊया, म्हणजे थोडंसं सुक्कं झालं पाहिजे। हे बघा सुक्कं झालेलं आहे, एकदम जास्त सुक्कं नाही करायचं आपल्याला, थोडं सुक्कं करायचं आहे। आता हे मी खाली उतरून घेते, दूध ह्या साईडला ठेवते। हे बघा मी दूध ह्या साईडला ठेवलेलं आहे आणि पॅन खाली उतरलेलं आहे। बघा घट्ट किती झालेलं आहे। हा स्टीलचा टोप असल्यामुळे ना, साईडनं थोडंसं असं वर दूध आलं ना, मी हलवून हलवून हलवून, पण खाली लागून द्यायचं नाही आहे। एकदम घट्ट असं झालेलं आहे। आपण यात वेलची पूड, बदाम, काजू सगळं टाकलेलं आहे साहित्य। ह्याच्यामध्ये मी थोडंसं केसर टाकणार आहे, पण ह्याच्यामध्ये मी केसरमध्ये दूध टाकलं नव्हतं, असं वरूनच टाकणार आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। बघा दूध किती घट्ट झालेलं आहे, एकदम छान। आणि मी 1/2 लिटर दूधमध्ये एक थोडंसं आटवून घेतलेलं आहे, भरपूर आटवलेलं आहे, आणि म्हशीचं दूध घट्ट असतं एकदम। तर ह्याच्यामध्ये बघा हे आपण सफरचंद आणि साखर परतून घेतली होती चांगली, बघा एवढी घट्ट झालेली आहे। आता हे आपण टाकून घेऊया। मिक्स करूया। बघा इतकी छान लागते आणि इतकी चविष्ट लागते, तुम्ही एकदा करून बघा। बघा किती घट्ट झालेली आहे। आणि शक्यतो म्हशीचं दूध वापरा आणि करून बघा तुम्ही। हे बघा इतकी, ह्याला 2 ते 3 मिनटं आपण चांगलं असं हलवून घेऊया, उकळून द्यायचं पण हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही, कारण दूध ना खाली लागतं, मग हा स्टीलचा टोप असल्यामुळे तर लागतंच लागतं। 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, मी एकसारखं हलवत आलेली आहे, खीर आपली झालेली आहे। बघा अशी घट्ट झालेली आहे आणि एवढं छान वास सुटला आणि ती चविष्ट लागते। तुम्हाला जर ही सफरचंदाची खीरची जर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।